सोमवारी सकाळी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे खासगी विमानाने शिर्डी येथे उतरून सोने येथील आमदार गडाख यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी भेट दिली आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे फोनवर संभाषण झाल्यानंतर सेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे आमदार शंकरराव गडाख व प्रशांत गडाख यांना पाठिंब्याचे पत्र सोबत घेत विमानाने मुंबई येथे मातोश्रीवर घेऊन गेले. मंगळवारी सकाळी आमदार गडाख हे उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे समजत आहे. मिलिंद नार्वेकर हे दुपारी 1 वाजता खासगी विमानाने शिर्डी येथे आले. त्यानंतर गडाख यांच्या निवासस्थानी 3 वाजता पोहोचले. तेथे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांची भेट घेतली आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीने गडाख कुटुंबियांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या व सायंकाळी 5 वाजता आमदार गडाख व प्रशांत गडाख यांना मुंबईला घेऊन गेले. शंकरराव गडाख यांनी अपक्ष विजय मिळवत आपली ताकद दाखवून दिली आहे. गेल्या 3 दिवसात गडाख यांना भाजपा सेना राष्ट्रवादी यांच्याकडून गळ घातली जात होती. मुख्यमंत्री तसेच उद्धव ठाकरे यांनीही गडाख यांना मुंबईमध्ये भेटीसाठी बोलाविले होते. त्याप्रमाणे आमदार शंकरराव गडाख मुंबईला जाऊन आले, परंतु त्यांनी आपली भूमिका जाहीर केली नव्हती. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर व आमदार शंकरराव गडाख यांची गेल्या 10 वर्षांपासून कौटुंबिक संबंध असून नार्वेकर यांनी अनेकदा गडाख यांच्या निवासस्थानी भेट दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, सोनई. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.